लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात शेअर ट्रेडिंगच्या नावानं फसवणुकीचा पुन्हा एक प्रकार समोर आलेला आहे। गुंतवणुकीवर जादा नफ्याचं आमिष दाखवून अज्ञात व्यक्तींनी डॉक्टर महिलेसह इतर चार जणांची तब्बल 46,47,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे। डॉक्टर शिल्पा बाजी यांनी सायबर पोलिसांना धाव घेत तक्रार दाखल केली आहे। डॉक्टर बाजी यांच्यासह इतर चार साथीदारांशी अज्ञात व्यक्तीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला। त्यानंतर फिर्यादी डॉक्टर महिला आणि इतर चार साक्षीदारांना आरोपींनी विश्वासात घेऊन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं। शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळवण्याचं आमिष दाखवलं। त्यानंतर 22 नोव्हेंबर 2023 ते 26 जुलै 2024 या कालावधीत आरोपींनी फिर्यादी आणि इतर चार जणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास भाग पाडलं। ज्यादा नफा मिळणार या आशयानं आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर इंटरनेट आणि मोबाईल फोनद्वारे वेळोवेळी 46,47,348 रुपये पाठवण्यात आले। मात्र वर्ष होत आले तरीही गुंतवणुकलेल्या रकमेवर जादा नफा मिळत नसल्यानं आपली आर्थिक फसवणूक झाल्याची बाब महिला डॉक्टर आणि इतर चार साक्षीदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलेली आहे। दरम्यान ऑनलाईन गंडा घालण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मागील 5 ते 6 महिन्यांमध्ये जवळपास 12 ते 13 कोटी रुपयांची फसवणूक अनेकांची झाली आहे। नागरिकांनी आमिषाला बळी न पडता ऑनलाईन गेम खेळू नये किंवा दिलेली लिंक ओपन करून त्यात माहिती भरू नये असं आवाहन सायबर क्राईमकडनं वारंवार केलं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।